अवघ्या जगाला आपल्या कर्तृत्वाने आणि ज्ञानज्योतीने दिपवून टाकणाऱ्या महानतेच्या म्हणजेच वंदनीय भीमरायाच्या जन्मोत्सव मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम येथे सर्व धर्मीयांच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. बाबासाहेबांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या त्यांचे वर्चस्व असणाऱ्या लेकरांनी अनुयायांनी आणि त्यांना आपले श्रद्धास्थान व आदर्श मानणाऱ्यांनी जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी नतमस्त होऊन अभिवादन केले. कुरुम नगरीतून निघालेल्या मिरवणुकीत जगात गाजावाजा भीमराव एकच माझा आवाज घुमत होता असं म्हणतात फडकणारे पंचशील निळ्या ध्वजांनी आभाळाचा रंगही जणू अधिकच गहिरा झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला. शुक्रवार सकाळपासून आंबेडकरी अनुयायांची लगबग सुरू होती. भीम बुद्धगीतांचे स्वर कानी पडायला सुरुवात झाली. ग्रामपंचायत कार्यालयात मैत्री बुद्धविहार तसेच रमाई बुद्धविहारात इतर सार्वजनिक ठिकाणी महात्मा गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. रॅली डीजेवर वाजणाऱ्या एकाहून एक सरस भीमगीतांचा गजर सुरू होता. त्यातील गीतांवर उत्साह स्फूर्ती आणि जल्लोष करीत तरुणाई कंबच्चे कंपनी व महिला पुरुष बेभान होऊन थिरकत होते. जय भीमाच्या गगनभेदी जयघोषाने वातावरण दणाणले. डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती म्हणजे सर्व धर्मियांसाठी मोठा उत्साह. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी माना पोलिसांनी चोख बंदोबस्त बजावला. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.